नमस्कार मंडळी. तर आज बनवूया कच्च्या करीचा चटपटीत लोणच्यासारखा हा पदार्थ. बनवायलाही अगदी सोप्पा, कुकरच्या फक्त 2 शिट्या काढून हा पदार्थ बनतो आणि 10 दिवस हा खराब होत नाही. तर असा हा चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी इथं एक मोठी कैरी मी घेतलेली आहे. वजनी प्रमाणात ही कैरी 400 ग्रॅम आहे. या कैरी ठिकाणी जर तुम्ही गावरान कैरी जरी वापरली तरी पदार्थ छान होतो. आता सगळ्यात आधी आपण कैरीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपल्याला आवडत असेल तसे याचे काप करून घ्यायचे. आता दुसरीकडे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये फक्त 1.5 पळी एवढंच तेल घालायचं. तेल जास्त घालू नका. तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण टाकूया 1/2 चमचा जिरं आणि यासोबतच 1/2 चमचा मोहरी. तर मंडळी इथं मोहरी थोडी तडतडू द्या, म्हणजे इथं घाई करू नका. आणि जशी मोहरी फुटायला लागेल तेव्हा यामध्ये आपण टाकायचे कैरीचे कप, म्हणजेच कैरीच्या फोडी. आता या फोडी तुम्हाला लहान मोठ्या ज्या आकारात आवडत असेल त्या आकारात तुम्ही कापून घ्या आणि या गरम तेलात सोडा. तर या सोडल्यानंतर इथं आपल्याला फक्त 2 मिनटं या तेलामध्ये परतून थोड्या सॉफ्ट करून घ्यायच्या आहे. तर व्यवस्थित तेल आणि जिरं मोहरीची कोटिंग येईल तोपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आणि यावर आपण फक्त 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं, म्हणजे या कैरीच्या फोडी सॉफ्ट होतील. तर जसं 2 ते 3 मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकताय, रंग थोडा बदललेला जाणवत आहे आणि बऱ्यापैकी या फोडी सॉफ्ट दिसत आहेत. तेव्हा यामध्ये आपण काही मसाले टाकूया. तर इथं मसाले म्हणजे फक्त तिखट आणि मीठच घालायचं आहे, कारण हा पदार्थ आपण उपवासाला देखील खाऊ शकतो. म्हणून फक्त तिखट आणि मीठच मी घालत आहे, कारण एरवी आपला जेव्हा उपवास असतो साबुदाण्यासोबत देखील खायला हा पदार्थ खूप छान लागतो. आणि जर तुम्हाला हा उपवासा व्यतिरिक्त करायचा असला तर यामध्ये तुम्ही हिंग किंवा जे मसाले आवडत असतील ते देखील टाकू शकतात. तर काही वेळातच आता तिखट आणि मीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तेव्हा यामध्ये आपण टाकूया गूळ. तर गूळ हा ज्या वाटीच्या मापाने आपण घेत आहोत त्याच वाटीच्या मापाने पुढे आपल्याला पाणी देखील मोजायचं आहे. म्हणून गूळ हा मी 1/4 वाटी घेतलेला आहे. आणि गुळासोबत जर तुम्हाला साखर घालायची असली तर उत्तम, कारण साखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम तर करतच आणि शिवाय छान घट्टपणा साखरेमुळे येतो. तर मी इथं फक्त 3 चमचे साखर घालणार आहे. हे तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला साखरेचंच करायचं असलं तर तुम्ही साखर देखील वापरू शकतात किंवा साखर स्किप केली तरी चालेल. तर साखरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ज्या वाटीने आपण गूळ मोजला त्याच वाटीच्या मापाने आपण पाणी घालायचं. म्हणजे इथं सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी घातलं आणि नंतर जसं या कैऱ्या संपूर्ण पाण्यामध्ये मिक्स होत नाही आहे हे लक्षात आल्यावर 1/2 वाटी पुन्हा मी पाणी घातलं, म्हणजेच आपल्याला इथं या कैरीच्या फोडी व्यवस्थित पाण्यात बुडेल इतपत पाणी घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय संपूर्ण फोडी या व्यवस्थित पाण्यात बुडालेल्या आहेत. आता फक्त कुकर आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे आणि फक्त 2 कुकरच्या शिट्या काढून घ्यायच्या आहे. या 2 शिट्यांमध्येच आपला हा भन्नाट चवीचा पदार्थ तयार होतो. काही एक कठीण नाही, अगदी सोपी पद्धत आहे आणि विशेष म्हणजे 10 दिवस हा पदार्थ खराब होत नाही. ज्याप्रमाणे चवीला लोणचं सचवीला भन्नाट लागतं त्याप्रमाणेच हा पदार्थ देखील लागतो. आम्ही खानदेशात याला कैरीचा गतका असे म्हणतो. तुम्ही काय म्हणतात हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जसजसा हा गतका थंड होतो तसतसा याला घट्टपणा देखील छान येतो. आता थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता किती हा छान घट्ट झालेला आहे. तर मंडळी कसा वाटला हा कैरीचा भन्नाट पदार्थ? आहे ना मस्त? तर पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.